मला वाटतं दुसऱ्या पण सरांनी सगळं कव्हर केलं आहे, पण महत्वाचं म्हणजे की व्यवसायात उतरण्यासाठी मी नवी आम्ही तरुणांना सांगतो किंवा जे नवउद्योजक आहेत 2 वर्ष करतात नंतर कंटाळतात, तुमचं व्यवसायाचं पॅशन तुमचं ठरलेलं असलं पाहिजे. हे मी नेहमी म्हणतो की तुमचं पॅशन तुम्हाला पुढे घेऊन जातं, तुमचं टार्गेट तुमचं ध्येय निश्चित असतं की आणि तुम्ही व्यवसायाशी प्रामाणिक असलात की तुम्हाला मार्ग स्वतः मिळतो. आणि आपण संकोच करतो इतरांना विचारायला, ते एवढे कॉन्फिडंट लेवलला जर तुम्ही असाल की तुमच्या व्यवसायात तुम्हाला पुढे जायचं आहे, तुम्हाला मागता आलं पाहिजे, तुम्हाला शिकता आलं पाहिजे. आणि मला वाटतं की आपणही आता गेले 30 वर्ष व्यवसायात मी आहे, पण 30 वर्षाचा एक्सपिरियन्स काय म्हणतो, आज तरुणांना जास्त संधी आहे, अपॉर्च्युनिटीज आहेत. त्याचं कारण पूर्वी मला वाटतं की असे प्लॅटफॉर्म असे आपल्यासारखे काही नव्हते, असोसिएशन जशी आमची आहे BAM किंवा सॅटरडे क्लब आहेत, असे काहीच प्लॅटफॉर्म उपलब्ध नव्हते. आज तरुणांना मला वाटतं की आपल्या मुंबईत आणि महाराष्ट्रात जवळपास हे 100च्या वरती प्लॅटफॉर्म आहेत, जागोजागी आहेत. त्यामुळे जिथे तुम्हाला जायचं आहे तिकडे मार्गदर्शन घ्या आणि तुम्हाला मग 57 काहीतरी मार्गदर्शन मिळत असतं. आणि चांगलं आज मला वाटतं बरेच व्यावसायिक खरोखर पुढाकार घेत आहेत आणि अशा संघटनाही आपल्यासारख्या पुढाकार घेत आहेत की त्यांचा उपयोग त्यांनी वेळोवेळी करून घ्यावा. आणि मला वाटतं की मग व्यवसायाची प्रामाणिक असेल तर टार्गेट अचीव करायला वेळ लागणार नाही. आता मला वाटतं 2 वर्षापूर्वी म्हणजे जसं मी म्हटलं काही आम्ही सामाजिक उपक्रम पण राबवतो, CSR ऍक्टिव्हिटी आम्ही करतो, तत्पूर्वी आम्ही एक मोदीजींचं आत्मनिर्भर आता जो टॅगलाईन चालली आहे की आत्मनिर्भरपणा या लॉकडाऊन ड्युरेशनला ही त्यांनी, पण त्यांनी मला वाटतं 2016 किंवा 2015 त्यांनी मेक इन इंडिया प्रोजेक्ट जो केला होता तो आम्ही आमच्या संस्थेने आम्ही मेक इन इंडिया प्रोजेक्ट केला होता. आणि त्या मेक इन इंडिया साठी जवळपास महाराष्ट्रातले 1000 उद्योजक आले होते आणि दीपक करंजीकर साहेब आहेत किंवा अनेक मोठमोठे उद्योजक आहेत, सुधीर मुतालिक साहेब आहेत, असे अनेक जण अशोक सुविधाजी आहेत, अशा मान्यवरांना आम्ही एकत्र आणलं. मला वाटतं राधाकृष्ण पिल्लई पण आमच्याबरोबर मार्गदर्शक म्हणून काम करतात. पण बऱ्यापैकी असे दिग्गज लोकांनी ह्या तरुणांना मार्गदर्शन केलं, या उद्योजकांना केलं आणि जे वेल सेटल उद्योजक आहेत त्यांनाही मार्गदर्शन झालं. तर मला असं वाटतं की ह्या अपॉर्च्युनिटीज पूर्वी नव्हत्या, आता ज्या आहेत त्याचा संधीचा फायदा करून घ्या. इवन दो इन लॉकडाऊन शेड्यूल ऑल्सो आम्ही जसं मी मगाशी म्हटलं की आम्ही BAM कनेक्ट आता महाराष्ट्रातल्या उद्योजकांसाठी चालू केलं आहे. आणि मला असं वाटतं की तसं काही मोठी फी वगैरे असं काही चालू केलेलं नाही आहे, पण एकत्र उद्देश काय की आता लॉकडाऊन ड्युरेशनला आपण काय करू शकतो, सगळे हतबल झाले आहेत, व्यवहार ठप्प झाले आहेत, प्रत्येकाने काहीतरी कन्व्हर्जन बघितलं आहे. जसं आता सरांनी सांगितलं की आता कोणत्या व्यवसायाला संधी आहे, हेल्थ केअर प्रोडक्ट संधी आहे, टेक्नॉलॉजी संधी आहे, तर आपण हे पेरूया, आता आपल्या व्यवसायासाठी पेरूया. ह्या संधी तर आहेत. आता मीही टुरिझम इंडस्ट्रीमधले, मला माहिती आहे पुढे 6 महिने चालेल की नाही, मी पण आता हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये उडी मारलेली आहे. तर असं प्रत्येकाने संधी शोधली पाहिजे आणि या संधीचा तुम्हाला जर काहीतरी मागोवा केला, त्याचं परीक्षण केलं, अभ्यास केला, आज गुगलला तुम्हाला काय मिळत नाही सगळं मिळतं, म्हणजे प्रत्येक व्यवसायाची सविस्तर माहिती मिळते. हे मला असं वाटतं की प्रत्येकाने याचा म्हणजे शिक्षण हे जे आहे कोणताही व्यवसाय उतरताना थोडं बहुत स्टडी करावं. आणि ह्या असे आपले जे प्लॅटफॉर्म आहेत, चांगले प्लॅटफॉर्म म्हणजे व्यवसाय विमुख होण्यासाठी जे सपोर्ट करणारे प्लॅटफॉर्म आहे, त्याला प्रत्येकाने कनेक्ट व्हावं आणि मला वाटतं संधीचा फायदा नक्कीच होणार आहे. आणि आत्मनिर्भर बना, खरोखर मला वाटतं मोदीजींनी जे सांगितलं की आपल्याकडेच हे प्रत्येकाने काहीतरी प्रत्येकाकडे स्किल आहे आपलं. मला असं वाटतं की आपलं जे डोकं आहे आपलं हे आहे सगळं बाहेर जात आहे, नका तेवढी संधी आपल्याला मिळत नाही. पण आज ह्या विषाणूमुळे ही संधी चालू झाली आहे, तर प्रत्येकाने ह्याचा ऍडव्हान्टेज घ्यावा. आणि मला वाटतं आत्मनिर्भर होण्यासाठी प्रत्येकाने व्यवसायात उडी मारा असं म्हणता येणार नाही, पण या संधीचा फायदा घ्या आणि तुमचं स्किल आजमावा. आणि खरोखर तुम्हाला तुमच्या टॅलेंटला आपल्या महाराष्ट्रात आणि मला वाटतं GMBF सारख्या अशा अनेक वर्ल्ड वाईड संघटना आहेत, त्यांच्याकडनं सपोर्ट नक्कीच मिळणार आहे. धन्यवाद.